सुस्वागतम सुस्वागतम। आज आपलं भाग्य आहे की आजच्या या शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमाला आपल्या गावच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व गरिबांच्या तारणहार गायकवाड घराण्याच्या सुनबाई सौ नंदिता वहिनी साहेब गायकवाड आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या। माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपल्या शाळेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। आणि कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ 5,000 रुपयांची शिष्यवृत्ती त्यांच्या शुभास्ते त्यांनी मुलांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय। कैलासवासी सौ लताबाई गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपये शिष्यवृत्तीची मानकरी आहे। निलोफर शेख खर तर यो मान आमच्या राणा भाऊजींचाच आहे कारण समधी मेहनत त्यांनी स्वतः केली त्यामुळे हे बक्षीस निलोफर शेखला त्यांनी स्वतःच्या हस्ते द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। घ्या वहिनी म्हणल्या की मी लाई मेहनत केली म्हणून पण खरी मेहनत अंजलीबाईंनी केली। निलोफरनं अंजलीबाईंचा आदर्श ठेवला तर हे बक्षीस अंजलीबाईंनी द्यावं अशी मी विनंती करतो। आमच्या वहिनीने लई चांगली आयडिया काढली पण माझ्या वतीनं मी अजून एक स्कॉलरशिप जाहीर करतो याचा इजेत आहे आमचा बारक्या सिद्धार्थ ढेरंगे पाटील कारण आपल्या देशाला शेतकऱ्यांची लई आवश्यकता आहे। गावात राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे। मला एक सांग माणसाच्या अंगात किती हाड असतात ए असलं काय मला मालूम नाही बाबा ग बस बरकत तू आयुष्यभर आधारित अडाणीच राहणार बघ। अरे माणसाच्या अंगात हा 200 200 हा 200च्या वर काहीतरी आड असतात चार दिन शाळेत काय गेला तू तर हाडाचा मास्तरच झालास की बर एवढाच हुशार आहेस तर मला एक सांग एकराला 100 टन ऊस जातो मग 12 हेक्टरला किती टँक येत आपला मूड नाही ये दिवसभर शाळेत होतो ना वा तर आता तुझी शाळा नको लई दमलोय मी दमलाय लय दमलायच बघ काय ते भारा उचलाय गेल का दमलाय भार का म्हणून केवढ काम केलं मी अरे यात येळ काढून गेलो म्हणून बाई थँक्यू बी म्हणल्या
आता मला समजलं येत. मग आता तू बी बस की पाचवीच्या परीक्षेला. आपलं काम नाही ते, आपलं शेत बरं. खरं सांगू भाई, लई मनापासून शिकवते, लगेच समजतं समोरच्याला. अरे एवढं खंडीभर शिकल्यात म्हणून जमतं त्यासनी, नाही तर साधं सोपं काम नाही शिकणं आणि शिकवणं. तुला शिकायचंय काय? मी बोलतो बाईस. नको रे बाबा नको, मला पैसे मोजा येतात आणि फोन लावता येते एवढी पढाई बास आहे. हे बघ, तुला या दोन्हीतले काहीच येत नाही, तेव्हा तू शिक शाळा. चार दिन मी यायचा हाल आहे, रोज भेटायला लागल्यावर काय हाल होणार आहे काय मालूम. खरच की होईल काय असं? बाई रोजच गाठ पडल्या तर काय होईल? राणानं अनपेक्षितपणे शिष्यवृत्तीसाठी निलोफरची निवड केली हे मला फार आवडलं, आणि त्याहूनही आवडलं त्याचं कारण. एखादा पुरुष अशा पद्धतीचा विचार करतो, स्त्रियांची कदर करतो, हेच किती छान आहे. अत्यंत योग्य आणि विचारपूर्वक निर्णय घेतला त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटी त्यानं त्याचा मान मला दिला. खरच एखादा माणूस एवढा साधा निर्मळ मोठ्या मनाचा असू शकतो? तेरा पंच किती हो? बर राहू द्या, तेवीस सत्य. डोकं फोडी ना तुझ. फोडा माझं डोसकं फोडा. उद्या ती मास्तरीन बाई घरी आल्यावर पाड पाठ करून करून तशी भीती माझं डोसकं फोडणारच आहे. बाहेरच्या कडून फोडण्यापेक्षा तुम्हीच माझं डोसकं फोडा. टाळकं फिरलंय काय तुझं? होय माझं डोसकं फिरलंय. शाळेत बघितलंस ना हवं कसं ती दोघं बी एकमेकांचं गुणगान करत होती. आणि त्यो राणादा काय तर यो मान अंजली बाईंचाच आहे. ह्या अंजली बाई उद्या बायकोचं मान दिला बिला तर तुमचं मान जाणार ना. किती वेळा सांगितलं का तुला या घरात दुसरी सून येणार नाही म्हणजे नाही. दुसरी नाही थोरली सून, ती बी ती मास्तरी. माझं मन सांगते तस. काढी लाव तुझ्या मनाला. अगं कधीतरी चांगलं बोलत जा चंदे. कोण कुठली ती स्कॉलरशिपच्या जीवावर जगणारी भिकारडी मास्तरी, ती या घरातली सून होणार होय? कधीच नाही, कधीच नाही. ती भिकारडी आहे म्हणून तर राणादाला आपल्या जाळ्यात ओढून घेतलंय ना व तिनं. आणि उद्या घरात आल्यावर घरातच शाळा भरवणार ना व. तुम्ही काय, तुम्ही शिकला सा सुटून जाशिला. माझं काय, माझं डोसकं फोडल्याशिवाय राहणार आहे का ती मास्तरी? एक काम करूया, आत्ताच्या आत्ता माझ्याकडनं पाड पाठ करून घ्या, नाहीतर माझं डोसकं फोड. चंदे त्या दोघांचं भेटणं आमच्या हातात होत, आणि आता त्या दोघांची भेट बंद कशी करायची ते बी आमच्याच हातात आहे. तू जा ग, तू जा. रिश म्हणत आहे आईस्क्रीम आण जरा आमच्यासाठी. पाडत मात्र या बैलाच्या मुसक्या आवळून रानातल्या कामाला त्याला जुंपलाच पाहिजे. माझच मला कळणं झालंय, कशात मन लागण झालंय. मी जातो घरी. चुकल्या चुकल्यासारखंच वाटतंय.